नमस्कार, अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ओल्या नारळाची अगदी खुसखुशीत अशी करंजी पाहणार आहोत. तर ही करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूपच भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे सर्वात आधी आपण वरचं पारीचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मैदा घेणार आहे आणि तो स्वच्छ असं चाळणीने चाळून घेणार आहे. तर इथे मी मैदा सर्व चाळून घेतलेला आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला ते तूप टाकायचं आहे. तर इथे मी साधारणपणे 2 चमचे तूप टाकणार आहे. तर तुपामुळे जी पारी असते वरची ती अगदी खुसखुशीत तयार होते आणि खूप मस्त लागते. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला तूप लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही गरम तेल देखील वापरू शकता. तर आता इथे या प्रकारे अशी मूठ तयार होते. म्हणजे इथे आपलं पीठ जे आहे ते अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आणि तूपही आपलं योग्य पडलेलं आहे. तर आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी करून टाकून आपल्याला छान असं याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी अगदी छान असं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याला आता आपल्याला साधारणपणे 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करंजीचं सारण बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम केलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी खोबलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर ते टाकून घेणार आहोत. आणि आता आपल्याला हे खोबरं छान असं अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची नाही आहे. तर अगदी मंद गॅसवर आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर यातलं जे काही ओल्या नारळातलं जे काही पाणी असतं थोडंसं ते आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. म्हणजेच अगदी छान असं कोरडं करून घ्यायचं आहे याचं जे मिश्रण. तर इथे खोबरं बघू शकता अगदी छान असं कोरडं झालेलं आहे. तर मी मंद गॅसवर याला सतत परतत राहिलेले आहे आणि साधारण 10 मिनटं छान असं मी भाजून घेतलं आहे. तर इथे मी काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगदी छान मोकळं असं झालेलं आहे आणि सर्व पाणी निघून गेलेलं आहे. आणि आता यामध्ये मी आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट्स वापरणार आहे. तर यामध्ये मी मनुके आणि काजू वापरलेले आहेत. आणि त्यानंतर 3 मोठे चमचे पिठीसाखर टाकून घेतीये. तर इथे पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. पण 3 चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर अगदी परफेक्ट गोडीचं हे करंजी बनवून तयार होते. पण तुम्हाला अजून थोडंसं वाढवायचं असेल साखर तर अजून 1 चमचा तुम्ही यात वाढवू शकता. आणि आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे. आणि आता आपलं इथे सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण साठा करून घेऊयात. तर साठासाठी इथे मी 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 चमचा तूप टाकून घेते. जर लागलं तर तुम्ही अजून तूप यात वाढवू शकता. तर इथे मी या प्रकारे असं याला फेटून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता अगदी असं हलकं तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून आता मी तुम्हाला दाखवते की या प्रकारे उलटा केला चमचा तरीही तूप खाली पडत नाही आहे किंवा तो साठा खाली पडत नाही आहे. म्हणजे हे परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि आता आपण पीठ जे आहे ते पुन्हा थोडंसं कोरडं पीठ लावून याला मळून घेणार आहोत आणि याचे समान असे भाग करून घेणार आहोत. तर एवढ्या याच्यामध्ये साधारण 6 मध्यम आकाराचे गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. तर मी 1 गोळा घेते आणि पिठामध्ये गोळ भून आपल्याला याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि पातळ लाटायची आहे अगदी. तर मी आता मोठी आणि अशी पातळ पोळी याची लाटून घेणार आहे. आणि याच प्रकारे बाकीच्याही सर्व पोळ्या मी लाटून घेणार आहे. तर इथे माझ्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण याची पारी बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी पोळी घेतलेली आहे. त्यावर आपल्याला जो साठा बनवला होता तो साठा लावून घ्यायचा आहे. तर आता इथे मी हा साठा अगदी थोडा थोडा घेऊन आपल्याला सर्व बाजूने अगदी छान पसरवून लावून घ्यायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित असं सर्व बाजूने पसरून घेतलेलं आहे. तर आता यावर आपल्याला थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. तर इथे मी मैदा थोडासा भुरभुरून घेतलेला आहे.
आणि त्यावर आपल्याला दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला सेम तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. पुन्हा यावर मी थोडासा साटा लावून घेणार आहे आणि त्यावर मैदा थोडासा भुरभुरून घेणार आहे आणि तिसरी पोळी यावर टाकून घेणार आहे. तर याच प्रकारे सर्व मी पोळ्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता जो काही उरलेला साठा आहे तो आता सर्व बाजूने इथे पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे यावर मी पसरवून घेतलेला आहे आणि यावर आता आपल्याला पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हातानेच आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी काही हवा असेल आतमध्ये ती सर्व निघून जाईल. किंवा तुम्ही लाटणाने देखील याला व्यवस्थित लाटू शकता. तर मी सर्व या प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचा रोल बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी रोल बनवून घेते, याचा अगदी टाईट असा रोल बनवायचा आहे. तर याचा मी असा अगदी व्यवस्थित असा टाईट रोल केलेला आहे आणि तो आता आपल्याला याच प्रकारे रोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून यातली जी काही एक्स्ट्राची हवा असेल ती सर्व निघून जाईल. तर इथे व्यवस्थित असं सर्व बाजूने मी छान असं हा रोल मोठाही झालेला आहे आणि छान अगदी त्यातली हवा देखील गेलेली आहे. आणि आता याचे एक एक इंचाचे समान भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक एक इंचाचे याचे भाग करून घेते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असे याचे पापुद्रे आलेले आहेत. तर ते आता आपल्याला या प्रकारे ठेवून तो थोडासा आडवा करून घ्यायचा आहे आणि मग या प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे. आणि आता याला कोरडं पीठ लावून आपण हे व्यवस्थित असं लाटून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर याला मी छान असं थोडंसं कोरडं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तुम्ही सारण यामध्ये भरू शकता. पण खूप जास्तही भरू नका, नाहीतर व्यवस्थित करंजी आपल्याला बंद करता येणार नाही. तर इथे साधारण एक ते दीड चमचा मी सारण भरून घेतलेला आहे आणि साईडला आपल्याला याला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची आहे. तर आता ही करंजी मी व्यवस्थित सर्व बाजूने छान अशी बंद करून घेतली आहे आणि याच प्रकारे बाकीच्याही करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण तळून घेऊयात करंजी. तर तेल इथे मी पीठ टाकलेलं आहे, अगदी पिठाचा गोळा टाकलेला आहे. तर ती लगेच वर आलेलं आहे, तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण करंजी सोडून घेऊयात आणि व्यवस्थित आता आपण याला मंद गॅसवर छान असं तळून घेणार आहोत. तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही करंजी छान अशी तळून घ्यायची आहे. तर इथे झाराने आपल्याला थोडंसं गरम तेल यावर टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून इथल्या ज्या पापुद्रा आहेत त्याचे अगदी छान ते मोकळ्या होतील. तर आता मी या प्रकारे सतत तेल उडवत राहते त्यावर आणि अगदी काळजीपूर्वक आपल्याला तेल उडवून घ्यायचं आहे. तर आता ही पलटून पलटून आपण करंजी छान अशी मंद गॅसवर एक 5 ते 7 मिनटं तळून घेणार आहोत गोल्डन रंग येईपर्यंत. तर इथे बघू शकता अगदी छान असा गोल्डन रंग आलेला आहे. तर आता आपण ही करंजी अगदी व्यवस्थित तेल निथळून काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे बाकीच्याही तळून घेणार आहे मी करंजा. तर इथे आपल्या सर्व करंजा तळून तयार झालेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर याला छान असे पापुद्रे सुटतात आणि मस्त अगदी खारेप्रमाणे खुसखुशीत होते ही करंजी. खूप छान आतमध्येपर्यंत तळली गेलेली आहे आणि मस्त झालेली आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.